आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबईकरांना भाज्या स्वस्त मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पणन मंत्र्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांना आता भाज्या स्वस्त मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पणन मंत्र्यांना एक महत्वाची अशी सूचना केली आहे. भाज्या थेट मुंबईत आणून विका अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. भाज्यांचे भाव कमी होणार का हा आता प्रश्न आहे. मुंबईकरांसाठी स्वस्त भाज्या मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पणन मंत्र्यांना सूचना केली. आपण या महत्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अतिशय महत्वाची अशी सूचना आहे. भाज्यांचे भाव ऐन पावसाळ्यात अत्यंत टिपेला पोहोचलेत, खूप वाढलेत भाव, आणि मुख्यमंत्र्यांची महत्वाची सूचना आहे. अधिक काय सांगशील गिरीश? लोकांना भाज्यांचे भाव परवडत नाहीयेत इथपर्यंत भाज्यांच्या भावांनी उच्चांक गाठलेला आहे, आणि त्यामुळे आता राज्य सरकारने याच्यात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात राज्याचे पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली, आणि पणन विभागातर्फे मुंबईत थेट भाज्या आणि त्या विका या संदर्भातील सूचना आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपला आता थोड्या वेळपूर्वी बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं की पणन विभाग निश्चितच आता याच्यावरती विचार करेल, आणि हा भाजी विक्रीचे सेंटर्स मुंबईत ठिकठिकाणी सुरू करण्यासंदर्भात प्लॅन आता लवकरच तयार केला जाईल, आणि त्यानुसार या केंद्रांवरती पणन विभागातर्फे ग्रामीण भागातून भाजी खरेदी केली जाईल आणि मुंबईकरांना ती माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल. गिरीश, दीपक, तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्र्यांची महत्वाची सूचना आहे, त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांचा पण फायदा होईल असं दिसतं, आणि सर्वसामान्यांसुद्धा या ही जी सूचना अंमलबजावणी झाली या सूचनेची तर सर्वसामान्यांनासुद्धा स्वस्त दरात भाजी उपलब्ध होणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.